दोन गोष्टी वाढाव्यात असे मला माझ्या मनात आले आणि त्या दोनच गोष्टी मी सांगत आहोत की सध्याचे जे मुलं आहे यांची भाषा अतिशय आर्वाच्य आहे, यांच्या शब्दा परत यांच्या तोंडामध्ये शिबी येते. तर आपल्याला जसे आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतो तशी प्रत्येक शाळांनी संस्कृत मंडळाने प्रतिज्ञाच्या माध्यमातून मी कधी शिबी देणार नाही अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांसाठी मंडळासाठी आपली भाषा आपण भारत देश संस्कृत भाषा देव भाषा इथे बोलली जाते त्या भाषेतले लोक असे अर्वाच्य बोलताना बघून मनाला आणि प्रत्येक शिक्षकांना पालकांना सुद्धा खंत होते. घरी सुद्धा मुलांच्या तोंडात वाईट शब्द लिहितात. मी स्वतः ऐकलेल्या चांगल्या चांगल्या घरचे मुलं शाळेमध्ये त्यांच्याशी आपसात बोलताना वाईट बोलतात. तर संस्कृती संवर्धनाने यावर त्यांची उपाययोजना करावी. आम्ही सुद्धा सर्वांनी यावर त्यांची उपाययोजना करायला पाहिजे. आणि दुसरं गोष्टी आहे, आजकाल महिलांवर अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तर सगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या देशाने सदैव आपल्या देशामध्ये महिलांना मान दिलेला आहे. नागरिक उद्यंते रमंते तत्र देवता अशी शिकवण देणारा आपला देश आहे. आणि या देशामध्ये स्त्रियांचे स्त्रियांवर अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्त्रीचा सन्मान कसा करायला पाहिजे, स्त्रीशी बोलताना कसं बोलायला पाहिजे, स्त्रीशी वागणूक करताना कसं असायला पाहिजे, जसे शिवराय आदर्श होते स्त्रियांच्या बाबतीत तो आदर्श आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला पाहिजे. पुस्तकं गोष्टी कथा हे तर सर्व सुरूच राहणार आहे. तिसरा अजून एकच पॉईंट माझ्या आता बोलता बोलता वाढला तो तिसरा पॉईंट म्हणजे प्रत्येक घरोघरी माझ्या नवऱ्याची दुसरी बायको याप्रमाणे विनाकारांच्या बोगस सिरियल सुरू असतात संध्याकाळी. आणि जे पाठवणी सांगितलं होता पाचवी ते आठवीचे मुलांवर मोठ्या संध्याकाळी मॅडमने सांगितलं होता ते पाचवीचे आठवीचे मुलं सुद्धा त्या सिरियल आपल्या पालकांसोबत जेवता जेवता पाहत असतात. आपण असं म्हणतो आहे की जेवताना जी गोष्ट केली तर संस्कार आपल्याकडे उभत असतो असं आपण म्हटलेलं आहे. कारण ऐन जेवायच्या वेळेस त्या सिरियल असतात तर आपल्या मुलांकडनं ही पण एक प्रतिज्ञा करून घ्यावी की जेणेकरून ते त्या सिरियल घरी बंद करतील. एवढंच मला इथे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुख्य तज्ञ आपले विवेकर साहेब आणि मॅडम अभियान मिळून त्यांच्यासमोर मला ही प्रार्थना करावी वाटते. थोडं बोलून मला संबोधित.